नमस्कार, इझी कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवतो आहे इटालियन स्टाईल व्हेजी क्रीमी पास्ता. पास्ता तसा सगळ्यांनाच आवडतो, पण त्याला एक इटालियन स्टाईलमध्ये कसं बनवायचं हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पास्त्याला जो क्रीमीनेस येणार आहे त्यासाठी आपल्याला व्हाईट सॉस लागणार आहे, आणि तो व्हाईट सॉस कसा बनवायचा याची देखील रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की पहा, आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पास्ता बनवण्यासाठी मी इथे काही व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले आहे, जसे की पनीर, मटर, गाजर, ऑनियन, गार्लिक आणि कॅप्सिकम. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊयात. त्यामध्ये आता घालूयात आपण फाइनली चॉप गार्लिक, ऑनियन, गार्लिक आणि ऑनियन व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण बाकीच्या सगळ्या व्हेजिटेबल्स घालणार आहोत. आता यामध्ये आपण ऑलरेडी कट करून ठेवलेल्या व्हेजिटेबल्स घालूयात आणि याला व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. तर यामध्ये थोडस मीठ आणि चाट मसाला घालून घेऊयात. व्हेजिटेबल्स फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये पास्ता बॉईल करून घेऊयात. पास्ता व्यवस्थित शिजलाय का हे पाहण्यासाठी त्यावर एक कट द्यायचा आहे. जर तो इझिली कट झाला तर समजायचं की पास्ता आपला रेडी आहे. आता आपल्या रेसिपीचा जो सर्वात महत्वाचा पार्ट आहे, जो की व्हाईट सॉस ज्याच्यामुळे आपल्या पास्ताला क्रीमिनेस येणार आहे, तो आपण बघूयात कसा बनवायचा. ते ह्यासाठी आपण एका गरम पॅनमध्ये थोडे बटर घालून त्यामध्ये 2 टेबलस्पून मैदा ऍड करूयात. मैदा भाजून घेताना त्याला फार लाल भाजायचं नाहीये. जोपर्यंत त्याचा एक भाजल्याचा सुगंध येत नाही तोपर्यंतच त्याला भाजायचं आहे. आणि त्यामध्ये थोडस दूध ऍड करून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. अजून थोडस दूध इथे आपण घालणार आहोत. जोपर्यंत एक कन्सिस्टन्सी येत नाही, मैदा आणि दूध व्यवस्थित एकजीव होत नाही तोपर्यंत याला सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून याच्या मैद्याच्या गाठी तिथे तयार होणार नाही. तर यामध्ये आपण घालणार आहोत काळी मिरच पावडर, ऑरेगनो आणि थोडं चिली फ्लेक्स. या 3 ज्या गोष्टी आपण इथे ऍड करणार आहोत यांना एकत्रितपणे इटालियन हर्ब्स असं म्हणतात. त्याने एक छान फ्लेवर उतरतो व्हाईट सॉस मध्ये. यामध्ये थोडं मीठ घालूया चवीपुरते. गॅस मंदच ठेवायचा आहे. थोडस पास्ता शिजवलेलं पाणी मी बाजूला काढले होते ते घालतीये. एक फ्लेवर उतरतो पास्त्याचा, व्यवस्थित हलवून घेऊयात. इथे चीज मी किसून घालते आहे त्यामुळे एक चीजी फ्लेवर येतो आपल्या व्हाईट सॉसला. व्हेजिटेबल्सच्या आधी फ्राय करून ठेवल्या होत्या त्या आपण ऍड करूयात. मिक्स करून घेऊया तिला व्यवस्थित.
पास्ता ऐड करूया तिथे. थोडी लाल मिर्च पावडर मी इथे घालती आहे एक स्पायसी फ्लेवरसाठी. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, मला थोडा स्पायसी फ्लेवर यामध्ये आवडतो त्यामुळे मी घातलं आहे. याला व्यवस्थित हलवून घेऊया. झाकण ठेवून एक 5 मिनटं मंद आचेवर याला एक वाफ काढून घेऊया. आता आपला पास्ता ऑलमोस्ट रेडी आहे. गार्निश तुम्ही कुठल्याही पद्धतीने करू शकता. घरी एकदा नक्की ट्राय करून पहा माझी ही इटालियन वेजी पास्ताची रेसिपी. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.